भूमिका चावला आठवते का आता तुम्ही म्हणाल की ना ती श्रीदेवीसारखी भारी डान्सर ना सारखी मोठे स्टार ना ऐश्वर्यासारखं दैवी सौंदर्य आणि ना काजोल सारखी जबरदस्त अभिनय क्षमता तिला लक्षात ठेवा असं कुठलं विशेष कारण आहे तसं कारण एकच का आहे पण शेवटपर्यंत पुरणार तेरेनाम पंधरा ऑगस्ट दोन हजार तीन ला तेरेनामाला बघता बघता वीस वर्ष होत आली जसं सलमानचा राधे त्याची हेअरस्टाईल त्याचं बेफिकिरीत सिगरेट पिणं हे सगळं लक्षात आहे अगदी तसाच निर्जराचा चेहरा तिचा हलका असणं आणि डोळे ब्युटी अँड बिस्ट या सुप्रसिद्ध संकल्पनेवर आधारित सेतू या साऊथच्या मूवीचा रिमेक म्हणजे तेरेना सलमाननं साकारलेला राधे नावाचा कॉलेजमधला टपोरी आणि भूमिकानं साकारलेली साधी सरळ निर्जरा यांची ही प्रेमकथा भूमिका चावला फक्त एवढाच रोल साकारण्यासाठी जन्माला आली होती का काय अशी शंका यावी इतकी ती निर्जरा म्हणून शोभली होती खरं तर आधी हा रोल आमिषा पटेल करणार होती पण नशिबाने हा रोल भूमिकाकडे आला आणि तिनं या रोलचं सोनं केलं सलमानचं तिच्यासाठी वेढवणं आणि तिची त्याच्यासाठी होणारी घालमेल या दोन्हीची केमिस्ट्री पडद्यावर चांगली जुळून आली साथीला होतं हिमेश रेशम्याच आर्त म्हणावं असं संगीत क्यू को असेल किंवा तुमसे मिलना बाते करना असेल सगळी गाणी खतरनाक हिट झाली याच तेरे नाममधून हिमेश रेशम्या नावाच्या ताऱ्याचंही चित्रपटसृष्टीत उदय झाला होता नव्यानच आलेल्या मोबाईल फोनमध्ये या पिक्चरची गाणी रिंगटोन म्हणून वाजत होती पिक्चर पाहून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्याला रुमाल असायचा जसं काय हा आपल्या पिढीचा रोमिओ जुलिएटच होत पण खरं सांगायचं झालं तर पिक्चर काही ग्रेट वगैरे नव्हता साधा नॉर्मल मसाला मूवीच होत पण लय दिवसांनी ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या मुलांच्या भावनेला वाट करून देणारा हा पिक्चर सुपर डुपर हिट ठरला आजूबाजूची दुनिया फाट्यावर मारत सिंगल स्क्रीनला या पिक्चरचे लागोपट शोज बघणारे असंख्य कार्यकर्ते होते तेरे नाम पूर्णपणे सलमानचा पिक्चर होता एका पाठोपाठ एक, एक सलग फ्लॉ काळवीट हत्या प्रकरण हिट अँड रन केस अशा अनेक गोष्टींमुळे त्याची इमेज ढासळली होती त्याच्या विचित्र वागण्यामागं ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपचं कारण देण्यात येत होत विवेक ओबेरॉय सोबतचं भांडण शाहरुख ऐश्वर्याच्या देवदासच्या शा सेटवर खऱ्या देवदास सारखं दारू पिऊन जाणं अशा कित्येक गोष्टी सलमान कामाच्या बाबतीत सिरियस नसल्यावरच शिक्का मारत होते फिल्म इंडस्ट्रीतला बॅड बॉय अशी सलमानची इमेज झाली होती पण एक गोष्ट मात्र तेव्हाही कुणाला नाकारता येत नव्हती पिक्चर जरी पडत असले तरी सलमानचा फॅन बेस मात्र अजिबातच कमी झाला नव्हता लोकांनी कितीही नाकं उरडली असली तरी हा पिक्चर सुपरहिट झाला तेरेनाम पिक्चरच्या स्टोरीला लोकांनी सलमानच्या रिअल लाईफ स्टोरीशी रिलेट केलं ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअप मागं तीच कशी दोषी आहे वगैरे चर्चा कॉलेजच्या कट्ट्यावर झडू लागल्या वैयक्तिक जीवनातही सलमान कसा सख्त सक्त मगर अंदर से बडे दिलवाला आहे अशी इमेज बनली त्याच्या सगळ्या चुका पदरत घेतल्या गेल्या आणि इंडस्ट्रीचा बॅडबॉय एका झटक्यात फॅन्सचा लाडका भाई झाला युपी बिहारच्या कानाकोपऱ्यापासून मुंबईच्या रस्त्यापर्यंत केसांचा मधला भांग पाडलेले तेरे नाम स्टाईलचे राधे सगळीकडे दिसायला लागले ही सगळी जनता आपल्याला भाऊ न देणाऱ्या पोरींना पडद्यावरच्या निर्जरामध्ये शोधत होती पिक्चरला खतरनाक व्यावसायिक यश मिळत सलमानपासून हिमेश पर्यंत सगळ्यांना फायदा झाला पण मग हिरोईन असणाऱ्या भूमिका चावलाचं काय झालं वडील आणि भाऊ आर्मी ऑफिसर अशा कडक शिस्तीच्या कुटुंबात भूमिका वाढली मुंबईत आल्यावर जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केलं पॉन्ड्सच्या एका जाहिरातीमुळं ती लाईमलाईटमध्ये आली सुरुवातीला तिला साऊथच्या पिक्चरमधून काम मिळालं पण तिची चर्चा झाली ती तेरे नाममुळेच ती भूमिका म्हणून नाही तर निर्जरा म्हणून लक्षात राहिली म्हणायला गेलं तर भूमिकाला या पिक्चरचा फायदा झाला म्हणायला गेलं तर तिला पिक्चरचा तोटाही झाला तेरे नामनं तिला तिचा एकमेव सुपरहिट पिक्चर दिला मात्र या यशानंतर तिला लोकांनी टाईपकास्ट केलं गांधी माय फादर सारखा चित्रपट पण तिच्या करिअरला सावरू शकला नाही रनमध्ये अभिषेक बच्चनची कोस्टार असूनही तिची चर्चाही झाली नाही साऊथमध्ये तिला काही हिट मिळाले खरे पण बॉलिवूडच्या स्पर्धेत मात्र ती कुठंच टिकली नाही वयाच्या एका टप्प्यानंतर नायकांचं हिरोईन म्हणून फिल्मी करिअर संपलेलं असतं तब्बू वगैरे सन्माननीय पण या टप्प्यानंतर हिरो हिरोईनच्या आई किंवा बहिणीचा रोल यायला लागतात भूमिका सुद्धा महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये त्याच्या बहिणीच्या रोलमध्ये दिसली एवढंच काय नुकत्याच आलेल्या सीतारामन मध्ये दिसले मध्यंतरी तेरे नामचा सिक्वल येणार ना अशी बातमी आलेली सिक्वल काय आलं नाही आणि राधे निर्जराची ती आजरामर जोडी काय आपल्याला परत दिसली नाही भूमिका आता साऊथच्या पिक्चरमध्ये काम करत पण तिच्याविषयीच्या बातम्यांमध्येही तिच्या नावामाग तेरेनाम ऍक्ट्रेस असंच लिहिलेलं असतं आजही तेरेनामचं टायटल सॉंग कुठेही वाजलं की कित्येकांच्या काळजात बारीकशी उठते उदित नारायणचा आवाज आणि भूमिकाचा तो निरागस चेहरा निरागस हसो आणि बोलके डोळे आठवणी जाग्या होतात पाकिटातल्या फोटोपासून सिंगल स्क्रीन थिएटरमधल्या तेरेनाम पर्यंतच्या आठवणी एका झटक्यात जाग्या होत्या पाकिटातला फोटो अजूनही बदलला नाही पण सिंगल स्क्रीन थिएटर तेवढ्या थे आठवणीत जमा झाले पण निरजरा सिंगल स्क्रीन थिएटरची शेवटची हिरोईन होती हे आपल्या मनावर फिक्स करू